महाराष्ट्रातल्या उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी ज्या काही सुविधा कर्नाटक सरकार देत आहे त्यामुळे महाराष्ट्रातले उद्योजक हे कर्नाटककडे नक्कीच वळणार आहेत. या बाबतीत सामान्य नागरिकांमधून काय प्रतिक्रिया आहेत, तरुण पिढीला काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी आत्ता आपण आलेलो आहोत डीवाय पाटील कॉलेजमध्ये. चला जाणून घेऊयात इथल्या विद्यार्थ्यांची काय मतं आहेत, त्यांना काय सरकारकडनं अपेक्षा आहेत, खरंच जर महाराष्ट्रातला उद्योग हा कर्नाटककडे गेला तर त्याचे परिणाम महाराष्ट्रामध्ये काय होतील हे जाणून घेऊयात. कर्नाटक सरकारने धोरण जाहीर केलं आहे की त्यांना तिथे भूखंड अत्यंत स्वस्त दरात देत आहेत, पण आजकाल आपण पाहतोय महाराष्ट्र सरकारने ह्याला काही का अनिबद्ध नाही ह्या माहीत नाही. कालची बातमीनुसार काल कर्नाटक सरकारने एकरी 8 लाख रुपये एकराने भूखंड द्यायचं ठरवलंय, पण आपल्या इथं अतिशय जास्त रेट आहे आणि त्या दराने आपल्या इथं वीज पाणी वगैरे उद्योजकांना काहीशा पुरेशा सुविधा देत नाहीत. त्यामुळे कर्नाटक अत्यंत अल्पशा दरामध्ये खूप काही सुविधा देत आहे, त्यामुळे आपल्या इथले कित्येक उद्योजक कर्नाटककडे वळत आहेत. साहजिकच आपलं कोल्हापूर हे फाउंड्रीमध्ये एक नंबरला आहे असं म्हणतात, पण त्याचा काही आता उपयोग आता आपल्या इथल्या लोकांना रोजगार उपलब्ध होत नाही, कारण आपले उद्योजक पूर्णपणे सरकार अनभिज्ञ असल्यामुळे आपले उद्योजक सगळे हे कर्नाटकडे वळत आहेत, त्यामुळे आपल्याला रोजगार पूर्ण कर्नाटकात जातो आहे. साहजिकच कर्नाटक सरकारची ग्रोथ होणार आहे, त्यामुळे महाराष्ट्र सरकारला आपल्या सरकारला हाच एक सवाल आहे की का हे आपल्या इथले उद्योजक सगळे तिकडे वळत आहेत. कारण एकच आहे की आपल्या इथलं सरकार आपल्या लोकांना काहीच अशा सुविधा देत नाही आहे. आम्ही तर शिकतो वगैरे, पण आम्हाला अशा कोणत्याही सुविधा किंवा आत्तापासून काहीतरी उद्योजक हा आमच्यामध्ये बिंबवला जातो आहे, पण अशा कुठल्याही सुविधा आजपर्यंत पुरवल्या जात नाहीत, त्यामुळे आपल्याला साहजिकच आपल्याकडे पूर्ण उद्योगधंदे हे कर्नाटककडे वळत आहेत. मला सांग, कोल्हापुरातले किंवा सीमा भागातले उद्योग हे जर कर्नाटकामध्ये गेले तर या भागावर त्याचा काय परिणाम होईल? साहजिकच आज आपल्याला लोकांना रोजगार जो आहे, एक उद्योजक निर्माण झाला की त्याच्यामुळे कित्येक हजार रोजगार उपलब्ध होऊ शकतात, पण उद्योजक जर सरकार कर्नाटकडे वळले तर आपल्याला रोजगार निर्मिती शून्य होणार आहे, त्यामुळे साहजिकच आपल्या इथं दरडोई जे उत्पन्न आहे ते घटणार आहे, साहजिकच महाराष्ट्राची ग्रोथ ही घटणार आहे. गुजरातमध्ये अथवा कर्नाटकमध्ये स्वस्त सर्व वीज पाणी भेटते, आपल्या इथं दुष्काळ पडला तर लोकांना प्यायला पाणी भेटत नाही अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे कोल्हापूरमधले म्हणा सीमा भागातले सगळे उद्योग कर्नाटकमध्ये चालले आहेत, अथवा गुजरातमध्ये पुण्यामधली आपली तेलुगू कंपनी ही गुजरातमध्ये चालली. हे सगळं आपले म्हणजे थोडक्यात याच्या सर्वामागे एक महत्त्वाचा घटक तो म्हणजे शासन आहे. शासनाने आपल्या व्यवस्थित सुधारणा केल्या, पाणी दिलं, वीज दिलं, भूखंड स्वस्त दिले, LBTचा प्रश्न असेल तर हे सर्व व्यवस्थित सुटेबल झालं तर उद्योजक आपल्याकडे वळतील आणि पर्याय उद्योग आपल्याला उपलब्ध होतील. परिणाम साहजिकच आपल्याला उद्योग भेटणार नाहीत, किंवा आपल्या लोकांना जसं आता सध्या महाराष्ट्रकडे UP बिहारी लोकांचा ओढ आहे तसं आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना तिकडे जावं लागेल, गुजरातमध्ये जावं लागेल अथवा कर्नाटकमध्ये उद्योगाला जावं लागेल. त्यांना कामाची जे अपेक्षा आहे ती त्यांना मिळणार नाही, ते बेरोजगार राहतील. परत दुसऱ्या क्षेत्रात म्हणजे आपल्याकडं ज्या इंडस्ट्रीयलमध्ये प्रोग्रेस आहे हा कुठेच कोल्हापूर सोडून फाउंड्री लेवलला आपलं जास्त आहे उद्योजक, ते कुठं बाहेर जाऊ नये ही जी आमची इच्छा आहे. या गोष्टीला पूर्णपणे शासन जबाबदार आहे, कारण MIDC जर पाहिजे गेली तर गुजरात आणि कर्नाटक जास्त वाढत आहे, कारण प्रशासनने ज्या सुविधा त्या तिथं उद्योगासाठी दिल्या आहेत त्या प्रशासनाने काहीच दिलेलं नाही, त्याच्यामुळं आत्ता तरी जागा होण्याची गरज आहे महाराष्ट्र शासनाला, कारण पूर्ण उद्योग जर तिकडे गेले तर बेरोजगारीचं प्रमाण खूप वाढणार आहे महाराष्ट्रात. मला सांगा, कर्नाटक सरकारनं जे काही कोल्हापूरच्या उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी जे काही केलं आहे, म्हणजे वीज दर कमी, भूखंड माफक दरामध्ये, पाणी दर कमी, यामुळे कोल्हापूरचे उद्योग तिकडे जाणार आहेत, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आपल्याला माहीतच आहे की आत्ता ही न्यूज आहे की कोल्हापूरमधले इंडस्ट्रियलिस्ट कर्नाटक सरकारने कमी वीज दर किंवा भूखंड कमी किमतीला दिल्यामुळे तिकडे आकर्षित होत आहेत, तर महाराष्ट्र सरकारने सुद्धा त्यावर विचार करून वीज दर जे काय आहेत ते उद्योजकांसाठी काहीतरी वेगळा क्रायटेरिया तिथे ठेवला पाहिजे, त्याप्रमाणे तिथे त्यांना कन्सेशन मिळेल, तसंच भूखंड पण कमी किमतीत किंवा कन्सेशनल रेट्समध्ये उपलब्ध करून दिले पाहिजेत. इथला उद्योजक जर कर्नाटकामध्ये स्थलांतर झाला तर त्याचा परिणाम स्थानिक पातळीवर काय होईल असं वाटतं तुम्हाला? इथला रोजगार कमी होईल. आपण बघतो की शिरोली MIDC किंवा गोकुळ शिरगाव MIDC इथे ज्या कुठल्या कंपनी आहेत तिथे स्थानिक लेवलच्या लोकांना जास्त प्रमाणात रोजगार मिळतो, पण हेच जर उद्योग कर्नाटकात स्थलांतरित झाले तर आपल्या इथला रोजगार कमी होईल.
स्थलांतर बाबतीत मला नाही वाटत की रोजगारला जास्त काही फरक पडेल पण वीज दर कमी करणे आणि जागा कमी किमतीत देणे त्याने स्थायिक उद्योजक जे आहेत ते कर्नाटकामध्ये जाऊन शेवटी त्यांनासुद्धा त्यांचा इकॉनॉमिकली बिझनेससुद्धा बघायचा असतो. सो वीज दर कमी केला आणि जागा कमी कमी दिल्या तर कुठलाही उद्योजक जास्त विचार नाही करणार स्थलांतरांचा, कारण की त्या ज्या ऑपॉर्च्युनिटीज महाराष्ट्रामध्ये MIDC मध्ये आहेत त्या कर्नाटकामध्ये नाही मिळणार. समजा एखादा त्यांचा जो व्यवसाय आहे जो कोल्हापूर MIDC मध्ये त्याला जर जास्त डिमांड आहे तर उलटा त्याला कर्नाटकामध्ये जाऊन त्याचा जास्त कमी फायदा होईल. सो ज्याला जे वाटेल तो मला नाही वाटत की इथे राहण्याने किंवा तिकडे जाण्याने जास्त काही फरक पडेल ह्या सगळ्या गोष्टींसाठी. कोल्हापूरला उद्योजक आता कर्नाटक किंवा सीमाभागामध्ये बऱ्यापैकी आपली उद्योग तिकडे शिफ्ट होत आहेत, तर साहजिकच जर तिकडं कमी दरामध्ये रिसोर्सेस सगळे जर अवेलेबल असेल, वीज असेल, पाणी असेल, भूखंड असेल, तर हा कोल्हापूरचा काय कुठलाही उद्योजक तिकडं नक्कीच जाईल. आणि कारण सध्या परिस्थिती जर तुम्ही बघितली की आज रिसेशन हे बरंच काहीतरी मोठ्या प्रमाणात आहे किंवा ऑटो इंडस्ट्री ज्याच्यावर बऱ्यापैकी आपलं इंडियन किंवा एशियन इकॉनॉमी डिपेंडंट आहे, तर त्या केसमध्ये जर बाजारच अवेलेबल नसेल किंवा मालच खपला जात नसेल तर हा जर परत भुर्दंड जर येत असेल की मे बी वीज असेल किंवा तुमचे पाणी आणि हे ह्या बेसिक गरजा आहेत, त्या तर जर उद्योजकाला त्यात काय सवलती मिळत नसेल तर त्यांनी जाणं योग्यच आहे असं मला वाटतं. जर कोल्हापुरातले किंवा सांगलीसारख्या भागातले उद्योग जर तिकडे गेले तर स्थानिक पातळीवर काय फरक पडेल? नाही, स्थानिक पातळीवर जर तुम्ही बघितलं तर एक असं आहे की उद्योग जर जिथं असेल तिथं सीमा भागातल्या लोकांना तरी तिथं उद्योग अवेलेबल होईल असं काय म्हणायला काही हरकत नाही आहे. आणि नक्कीच याच्यावर विपरीत परिणाम होणार आहे. स्थानिक लोकांना जे रोजगार उपलब्ध होते ते त्यांना तसे रोजगार उपलब्ध होणार नाही आहेत. पण एक लोकांची आता तयारी झाली असावी की बाबा इथं रोजगार नाहीच आहे त्यामुळे आपण कुठेतरी दुसरा मार्ग बघायला पाहिजे असं त्यांचे, पण हे नसावं किंवा सरकारनं याच्यामध्ये खरोखरच लक्ष घालून काहीतरी या लोकांसाठी नवीन उपाययोजना काय मे बी ठोस उपाययोजना कराव्यात की ज्या योगे हे जे स्थलांतर आहे ते कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. तर आत्ताच आपण DY पाटील महाविद्यालयातल्या अनेक तरुण मुलांशी बोललो, इथल्या एका शिक्षकांशी देखील आपण बोललो, तर यांच्या बोलण्यावरून जाणवलेली एक गोष्ट अशी की जर महाराष्ट्रातला उद्योग हा जर कर्नाटककडे गेला तर इथले लोक बेरोजगार होतील आणि याबाबतीत सरकारनं खरोखरच काही ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. कॅमेरा पर्सन सूरज पाटीलसह मी निलेश निकम, लाईव्ह कोल्हापूर.